परमिली जिला परिषद उच्च प्राथमिक विद्यालय परमिली का उद्घाटन 15 दिसंबर 2021 को जिला परिषद अध्यक्ष अजय भाऊ जीवी कंगलवार के तत्वाधान में हुआ। इस अवसर पर परमिली की सरपंच किरण ताई नेतम, प्रमोद भाऊ अतराम, पूर्व सरपंच नीलेश वेलाड़ी, सरपंच मेतपल्ली, आसिफ खान पठान, केंद्र प्रमुख चंदन खेड़े, गजानन मंडावी, लक्ष्मण कुलमेठे मुख्य अतिथि थे। शिव गर्गम, राजू बोमनवार, मनोज मेशराम ग्राम सेवक, तुलसीराम चंदन खेड़े, वंदना दहगांव कर उपस्थित थे। उद्घाटन सिरो अजय भाऊ कंगलवार ने दर्शकों की समस्याओं को जाना और छात्रों का मार्गदर्शन किया। कार्यक्रम को सफल बनाने में विद्यालय के सभी शिक्षकों और ग्रामीणों ने सहयोग किया। परंतु या ठिकाणी आम्ही विचार केला की सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक गावापर्यंत आपण पोहोचवू, गावाचा समस्या आपण सोडवलो पाहिजे आणि समस्यापासून लोकांचा विकासापासून जे दूर आहे तो आपण करून विकास करून दाखवलो पाहिजे, हा आमचा एम आहे। कारण आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमाने आपल्याला माहित आहे की चंद्राच नाही, चंद्रामध्ये आपण मागच्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये आपल्या लोकांना आम्ही शब्द दिला होता त्या गटोलच्या समोर की तो मेन रोड पासून तर गोटूल पर्यंत समोर जाणारा रस्ता, माता मंदिर पर्यंत जाणारा जो रस्ता आहे तो आपण मंजूर करून त्या ठिकाणी आपण चालू करू म्हणून आपण आपल्याला शब्द दिला होता। तो शब्द आपण पाळला, त्याचा भूमिपूजन सुद्धा आपल्याला सर्वांच्या समक्ष तो भूमिपूजन केला आणि त्याचं काम आता या ठिकाणी चालू झालेलं आहे। यापूर्वी कित्येक लोक तुम्हाला आश्वासन दिले करून देतो पण कोणी करून दिले नाही। तुम्ही हा विचार करा की या ठिकाणी काम करत असताना जो माणूस सांगतो, जो माणूस काम करून देऊ शकतो त्या माणसासोबत जर तुम्ही जर असंच सहकार्य ठेवून जर मदत केले तर नक्कीच या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, मी आपल्याला सांगतो। कारण या ठिकाणी हात तोच नाही, व्यायामशाळा सुद्धा आपण करून दिलेली आहे। अहेरी से बीसीएन न्यूज के लिए आसिफ पठान की रिपोर्ट।